नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सागर यशवंत सोनार. गेल्या 10 वर्षापासून क्लास 6 to क्लास 10 CBSE बोर्ड मॅथमॅटिक्स अँड सायन्स मी विद्यार्थ्यांना शिकवत आहे. माझ्या या प्रवासात असं माझं लक्षात आलं की बऱ्याचशे विद्यार्थ्यांना गणित विषयाशी खूप भीती वाटते. याचं कारण म्हणजे गणिताचा अभ्यास नेमका करायचा कसा हेच त्यांना मुळात माहीत नसतं, त्यामुळे त्यांना गणितात नेहमी कमी मार्क मिळत असतात. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये गणिताचा नेमका अभ्यास करायचा कसा हे मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. ते जर तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला गणितामध्ये त्याची मदत होऊ शकते. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण व्हिडिओच्या शेवटी मी काही महत्त्वाच्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मित्रांनो, गणिताचा अभ्यास करत असताना तुमचं असं लक्षात येईल ह्या गणित विषयांमध्ये भरपूर अशी सूत्रे आहेत, भरपूर अशी समीकरणे आहेत आणि भरपूर अशा पद्धती आहे ज्यामुळे आपण गणिताचा अभ्यास करू शकतो. मित्रांनो, गणिताचा अभ्यास करण्यासाठी विशिष्ट अशी पद्धत जरी नसली तरी मात्र पुढील काही पद्धतींचा अवलंब केला तर गणितात तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळू शकतात. गणिताचा अभ्यास फक्त वाचून आणि ऐकून होणार नाही. तुम्ही जर असं म्हटलं मी फक्त सूत्रे समीकरणे पाठ केली म्हणजे फॉर्म्युलेज तुम्ही फक्त पाठ करून टाकले आणि झाला आपला अभ्यास आणि आता आपण गणित सोडवू शकतो, तर मात्र तुम्ही चुकीचा विचार करत आहात. फक्त वाचून आणि ऐकून गणिताचा अभ्यास होत नाही. गणिताचा अभ्यास होण्यासाठी लागतो खूप सारा सराव. ज्या सरावातून तुम्हाला तुमच्या होणाऱ्या चुका लक्षात येतात आणि त्या तुम्ही गणिते सोडवताना पुढे टाळू शकता. तसेच गणिते सोडवत असताना गृहपाठ म्हणजे होमवर्क हा तेवढाच महत्त्वाचा आहे. वर्गात शिकवलेल्या काही गोष्टी लगेच गृहपाठामध्ये घरी शिकवल्यानंतर त्याच्यातले बारकावे तुमच्या लक्षात येतात आणि तुम्हाला कुठली गोष्ट संकल्पना समजली नसेल तर त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी तुम्ही सरांना त्या ठिकाणी विचारू शकता. मित्रांनो, गणितासाठी लागतो सक्रिय अभ्यास. म्हणजे जसं इतिहास भूगोल यासारख्या काही विषयांचा अभ्यास तुम्ही परीक्षेच्या काही तास अगोदर केल्या तर तुम्हाला त्यामध्ये थोडेफार मार्क मिळू शकतात, परंतु गणित विषयांमध्ये ऐनवेळी अभ्यास करून चालणार नाही, तुम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. गणित विषयांमध्ये चांगले मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला आधीपासूनच रोजचा सराव करावा लागेल, त्यानंतरच तुम्ही चांगल्या पद्धतीने गणिते सोडवू शकता. मित्रांनो, तुम्हाला सध्या गणित येत नाही म्हणून निराश होऊ नका. मला असा ठाम विश्वास आहे की रोजचा सराव केल्याने तुम्ही गणितामध्ये 100% त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकता. मित्रांनो, गणिताचा अभ्यास करत असताना एक गंमत तुमची लक्षात येईल. गणिताचा हा जो अभ्यास आहे तो एकमेकांवर आधारित आहे. तुम्ही आज जे शिकला आहात गणितामध्ये ते कालच्या संकल्पनेवर आधारित होतं आणि आज जे तुम्ही शिकला आहात ते तुम्हाला उद्याच्या नवीन संकल्पना शिकण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे जर तुम्ही एक पण दिवस अभ्यास नाही केला किंवा एखादी संकल्पना न समजताच जर त्याला तुम्ही सोडून दिलंय तर पुढच्या काही संकल्पना समजून घेण्यासाठी तुम्हाला अडचण येऊ शकते. म्हणून तुम्हाला जर कुठल्या संकल्पना समजल्या नसतील तर त्या वेळेच्या वेळी त्या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो, गणितामध्ये केवळ सूत्रे समीकरणे पाठ करून उपयोग होत नाही. गणिताचा अभ्यास करत असताना एखादी विशिष्ट प्रकारचे गणित नेमके कशा पद्धतीने सोडवले जाते हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याची मेथड, त्याची सोडवण्याची पद्धत जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतली तर त्यासारखे तुम्हाला वेगवेगळे भरपूर गणिते त्या ठिकाणी सोडवता येऊ शकतात. त्यामुळे पाठांतरवर भर न देता नेमकी त्याची पद्धत आहे तरी कशी हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. जर तुम्हाला गणितात खूप चांगले मार्क मिळवायचे असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्या लागतील. सर्वात महत्त्वाची पहिली म्हणजे संयम. सध्या तुम्हाला गणिते येत नसतील किंवा गणित विषय समजायला थोडासा कठीण वाटत असेल तर काळजी करू नका, स्वतःवर संयम ठेवा, हळूहळू तुम्हाला तेही जमायला लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी शिस्त. गणितामध्ये शिस्त फार महत्त्वाची आहे. तुम्ही 2 दिवस अभ्यास केला आणि नंतर त्या ठिकाणी 5-6 दिवस अभ्यास केलाच नाही तर मात्र त्या ठिकाणी तुम्ही गणितामध्ये चांगले मार्क किंवा तुम्हाला गणितावर प्रभुत्व येऊ शकणार. तुम्हाला गणित विषय चांगला समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला शिस्त ही त्या ठिकाणी बाळगावी लागेल. तुम्हाला रोज नियमितपणे तुमच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार त्या ठिकाणी अभ्यास करावाच लागेल. आणि सगळ्यात तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समर्पण.
तुम्हाला गणित विषयासाठी स्वतःला झोकून द्यावं लागेल. म्हणजे मला गणितात चांगले मार्क मिळवायचेच हा ठाम निश्चय तुम्हाला सर्वात आधी मनामुशी पक्का करावं लागेल. त्यानंतरच तुम्ही गणितामध्ये यशस्वी होऊ शकता. जसं जसं तुम्ही वरच्या वर्गात जाणार तुमची एक गोष्ट नक्की लक्षात येईल की गणितामध्ये काठिण्य पातळी म्हणजे डिफिकल्टी लेवल ही वाढत जाते. त्यामुळे इतर विषयांचा अभ्यासाचा वेळ आणि गणितासाठी लागणारा अभ्यासाचा वेळ जर तुम्ही कम्पेअर केला, यांची तुलना केली, तर तुमचं असं लक्षात येईल की गणिताच्या काही फक्त उदाहरणासाठी तुम्हाला काही तास खर्च करावे लागतात. पण मित्रांनो, काळजी करू नका, हा त्रास फक्त तुम्हाला ऐकायला नाही आहे, सर्वांनाच तो फेस करावा लागतोय. त्यामुळे गणितासाठी जर तुम्हाला इतर विषयांपेक्षा जास्त वेळ द्यावा लागत असेल तर काळजी मात्र करू नका, हे साहजिक आहे. मित्रांनो, गणित विषयांमध्ये जर महत्वाचं आणि सगळ्यात यशस्वी गुरुकिल्ली जर कुठली असेल तर ती म्हणजे होमवर्क, म्हणजे गृहपाठ. शाळेत सरांनी किंवा शिक्षकांनी तुम्हाला दिलेला गृहपाठ हा तुम्हाला त्रास देण्याकरता नसतो. वर्गात ज्या दिवशी जी संकल्पना समजून दिलेली असेल ती नीट तुम्हाला समजले की आहे की नाही आहे ते बघण्याकरता हा होमवर्क दिलेला असतो. कारण की त्या संकल्पनांचा ज्या वेळेला तुम्ही सराव करणार आहात तरच तुम्हाला ते समजणार असतं की तुम्हाला ते प्रकारचे गणित सोडवता येत आहेत का नाही येत आहेत. जर तुम्ही गृहपाठाकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला कुठल्या गोष्टी समजलेल्या नाही आहेत हे तुमचं लक्षात येणारच नाही आणि त्या संकल्पना तुमच्या तशाच राहतील. आणि ज्यामुळे पुढच्या काही ज्या नवीन संकल्पना तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते. म्हणून कधीही गणिताचा होमवर्क चुकवू नका, तो नेहमी वेळच्या वेळी पूर्ण करा. मित्रांनो, गणिताचा अभ्यास करत असताना तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या सोडवण्याकरता कोणाची मदत घेण्याकरता वाट बघत बसू नका. तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच तुमच्या शिक्षकांना, तुमच्या मित्रांना किंवा तुम्ही ऑनलाईन पण त्या ठिकाणी त्या संदर्भात माहिती बघू शकता. परंतु सांगण्याचा अर्थ एकच आहे की तुम्हाला न समजण्याला संकल्पना कोणी तुम्हाला समजून देईल अशी वाट बघू नका. तुम्ही स्वतः त्यासाठी पुढाकार घेणं फार महत्वाचं आहे. मित्रांनो, गणिताला घाबरू नका. वर्गात जर तुम्हाला एखादी गोष्ट समजली नाही, एखादी सूत्र समजलं नाही, एखादी विशिष्ट प्रकारचं गणित समजलं नाही तर त्या ठिकाणी हात वरती करून शिक्षकांना विचारायला मुळीच घाबरू नका. कदाचित ज्या पद्धतीने तुम्हाला ते समजलेलं नाही आहे तशीच अडचण इतरांनाही असू शकते. त्यामुळे तुम्हाला असलेल्या अडचणी शिक्षकांना किंवा इतरांना विचारण्यासाठी मुळीच घाबरू नका. आता गणितासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहेत, त्या व्यवस्थित फॉलो करा जेणेकरून तुमचे उदाहरणे, तुमचे एक्झाम्पल्स परीक्षेमध्ये किंवा घरी सोडत असताना पण चुकणार नाही. टिप नंबर 1, दिलेले उदाहरण किंवा एक्झाम्पल काळजीपूर्वक वाचा. बऱ्याच वेळेला एक्झाम्पलमध्ये किंवा उदाहरणामध्ये विचारलेले काय आहे, दिलेले काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला ते सोडवायचे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. टिप नंबर 2, नेमके काय शोधायचे आहे ते ओळखा. बऱ्याच विद्यार्थ्यांना उदाहरण वाचल्यानंतर आपल्याला शोधायचं नेमकं काय तेच समजत नाही. त्यामुळे उदाहरण वाचल्यानंतर आपल्याला नेमकं काय शोधायचं आहे, जसं की फॉर एक्झाम्पल की एखादी शाब्दिक उदाहरण किंवा वर्ड प्रॉब्लेम दिल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एरिया फाइंड आउट करायचा आहे का, व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे का, पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे ते व्यवस्थित त्या ठिकाणी समजून घ्या. टिप नंबर 3, उदाहरणात दिलेली माहिती लिहून घ्या. तुम्हाला दिलेल्या गोष्टी काय आहेत त्या व्यवस्थित आधी जर आपण लिहून घेतल्या तर त्यामुळे उदाहरण सोडवून देण्यासाठी किंवा उदाहरण सोडवण्यासाठी लागणारे वैचारिक त्या ठिकाणी आपली जी प्रोसेस आहे, थिंकिंग प्रोसेस सुरू होऊन जाते आणि गणिते सोडवायला आपल्या त्याची मदत होते. मित्रांनो, बऱ्याच वेळेला जर दिलेल्या माहितीवरनं तुम्हाला जर एखादी कच्ची आकृती काढता आली तर त्या ठिकाणी अवश्य काढा. अशा आकृतीमुळे किंवा अशा डायग्राममुळे तुम्हाला ते गणित नेमके दिलेले तरी काय आहे ते समजून घ्यायला खूप मदत होते आणि त्याचं उत्तर शोधण्याकरता पण तुम्हाला त्याचा फार उपयोग असा होत असतो. म्हणून शक्य असेल त्या ठिकाणी एक कच्ची आकृती गणितासाठी काढणं आवश्यक आहे. मित्रांनो, दिलेल्या गणितामध्ये दिलेल्या गोष्टी तुम्ही लिहिल्यानंतर, त्या समजून घेतल्यानंतर आता मात्र ते गणित नेमके सोडवायचे कसे यावर विचार करा. बऱ्याच वेळेला एखाद्या मुख्य उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी त्याआधी बरेचसे छोटे छोटे उत्तर आपल्याला आधी फाइंड आउट किंवा सोडवावे लागतात, त्यानंतर त्याचा उपयोग हा मुख्य उत्तरासाठी होत असतो. त्यामुळे आपण हे गणिते कशा पद्धतीने सोडवणार आहेत ते पहिले निश्चित करा. टिप क्रमांक 6, तुम्हाला जर एखादी एक्झाम्पल किंवा उदाहरण कठीण वाटत असेल तर त्यासारखं
तशा पद्धतीचं एखादी सोपं एक्झाम्पल किंवा उदाहरण सोडवून बघा, ज्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करावं लागतं ते तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी समजून जाईल, आणि मग नंतर तुम्ही हळूहळू अशा प्रकारची कठीण उदाहरणे पण त्या ठिकाणी सोडवू शकणार. टीप क्रमांक 7, तुम्ही गणित कसं सोडवणार आहात, त्याच्या उत्तरापर्यंत तुम्ही कसे पोहोचणार आहात हे जर तुमचं नक्की झालं तर त्या पद्धतीनुसार गणित सोडवायला सुरुवात करा. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही एखादी विशिष्ट प्रकारचा प्रमेय थेरम यूज करत असणार त्या ठिकाणी त्याचं नाव लिहायला विसरू नका. जसं की पायथागोरस थेरम कुठे जर तुम्ही वापरला असाल तर त्या ठिकाणी त्याचा रेफरन्स, त्याचा संदर्भ तुम्हाला लिहावा लागेल, बाय पायथागोरस थेरम अशा पद्धतीने. टिप नंबर 8, तुम्हाला आलेले उत्तर हे तुम्ही तपासून बघा. तुम्ही उदाहरण सोडवल्यानंतर तुमचं जे उत्तर येणार आहे ते बरोबर आहे की नाही हे तुम्ही चेक करून बघा. बऱ्याच वेळेला असं क्रॉस चेक करणं हे उदाहरणामध्ये शक्य असतं. टिप नंबर 9, उत्तराच्या शेवटी एकक लिहायला विसरू नका. बऱ्याच वेळेला उत्तराच्या शेवटी योग्य एकक लिहिणे फार आवश्यक असते, जसं की सेंटीमीटर, किलोमीटर, मिलीमीटर अशा पद्धतीत. मी आशा करतो की आजच्या या व्हिडिओने तुम्हाला गणित विषयाचा नेमका अभ्यास करायचा कसा या संदर्भात पुरेशी माहिती मिळाली असेल. तर चला आजपासूनच गणिताचा सराव करायला सुरुवात करा, आणि तुमच्या या अशा प्रवासामध्ये तुम्हाला खूप खूप यश लाभो यासाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.